20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळामध्ये संमत होणार. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस. 20 तारखेच्या अधिवेशनात निर्णय झाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करू, जरांगेंची एबीपी माझाला माहिती. मुंबई नाशिक हायवेवरती मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला मोठा फटका. परीक्षा सुरू असल्यामुळे तुर्तास आंदोलन करू नका, मनोज जरांगे यांचं आवाहन. चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची, भास्कर जाधव यांना शिवीगाळ. रत्नागिरीमध्ये दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. दोनही पक्षांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई. वांद्रे परिसरात भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर. गेटवेल सून उद्धव ठाकरे भाजपचं पोस्टर तर गेट आउट सून फोडणवीस शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधनं उत्तर. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध. अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि चंद्रकांत हंडोरेंना खासदारकी. महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय. माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर टीका. शिवाजीराव अढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी तर महायुतीकडनं शिरूर लोकसभा कोण लढणार याची उत्सुकता शिगेला. दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन. अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित असतील. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा. वाशिम, वर्धा, बुलढाण्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. 500 कसोटी विकेटचा पल्ला गाठणारा रविचंद्रन अश्विन ठरला दुसरा भारतीय गोलंदाज. राजकोट कसोटीमध्ये भारताच्या 445 धावांना इंग्लंडचा दुसरा दिवस अखेर. 2-2 असं प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.